आणि यानंतर आणखी एक आत्ता ब्रेकिंग बातमी येते, ती म्हणजे गेल्या 40 दिवसांपासून रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला असून राज्य मंत्रिमंडळाचा छोटेखानी विस्तार आज सकाळी 11 वाजता राजभवनावर होणार आहे. पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळामध्ये 18 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, संजय कुटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण आणि शिंदे गटातील दादा भुसे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, संजय शिरसाट, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, बच्चू कडू इत्यादींना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मंत्रिमंडळात नव्या जुन्या चेहऱ्यांना संधी देत समतोल साधण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे शिंदे गटातील आमदारांनाही मंत्रिपदाचे निरोप पोहोचवण्यात आले. यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना मंत्रिपदासाठी निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे आता आणखी कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होईल. तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सगळ्या आमदारांना आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहात बैठकीसाठी बोलावण्यात आलंय. सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीतच मंत्रिमंडळामध्ये कुणाची वर्णी लागणार, कुणाचा सहभाग होणार हे अधिकृत जाहीर केलं जाणार असून त्यामुळे शिंदे गटाच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असून शिंदे गटाकडून कोण कॅबिनेट मंत्री होणार आणि कोण राज्यमंत्री होणार हे उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये ठरणार आहे अशी माहिती समोर आली. त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे, कारण विरोधकांनी सुद्धा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अनेक टीका केली होती. सरकार येऊन देखील मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, अखेर त्याचा मुहूर्त आज लागलेला आहे. आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. शिंदे फडणवीस सरकारचा हा मंत्रिमंडळ विस्तार असणार आहे. तर याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत, थेट उदयकडे जाऊयात. गुड मॉर्निंग उदय. उदय, आज अखेर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय, अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे यामध्ये भाजपकडून आणि शिंदे गटाकडून कुणाची वर्णी लागणार. सगळ्यात महत्वाचं, ज्या नेत्यांना फोन गेलेले नाही यामध्ये दीपक केसरकरांचं सुद्धा नाव आहे, मात्र त्यांना देखील मंत्रिमंडळ मिळणार असं बोललं जात आहे. नेमकं काय, कुणाकुणाची वर्णी लागू शकते? मनाली, गुड मॉर्निंग. सर्वप्रथम आपण हे क्लिअर करून टाकू की एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं अधिकृतपणे कोणत्याही आमदाराला की आज मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे म्हणून तुम्ही मुंबईला या असा फोन जो एकाही आमदाराला गेला नाही आहे. फक्त सगळ्यांना फोन यासाठी गेलेले आहेत, ते गेलेले आहेत ते म्हणजे सकाळी 9 वाजता सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे समर्थक आमदार आहेत 50, त्या सर्वांना इथे निमंत्रित करण्यात आलेलं आहे. ते बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्वांना विश्वासात घेऊन मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाचं नाव असणार आहे ते या सर्व आमदारांसमोर जाहीर करणार आहेत. त्यामुळे कोण मंत्रिपदाची शपथ घेणार आहे ते या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार जो आहे साधारणतः 11 वाजेच्या सुमारास राजभवन इथे पार पडणार आहे आणि त्यासाठी शिंदे गेट देखील सज्ज झालेला आहे. अनेकांना उत्सुकता आहे, मात्र जे वरिष्ठ आमदार आहेत, जे 4-5 टर्मचे आमदार आहेत, त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. जे याआधी देखील कॅबिनेट मंत्री होते, राज्यमंत्री होते, अशा वरिष्ठ आमदारांची आणि मंत्र्यांची जी आहे ती वर्णी लागणार हे सगळ्यांना कल्पना आहे. मात्र तरी देखील नावं कोणाकोणाची असणार आहे हे अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. कोणाला मंत्रिपद दिलं गेलेलं आहे किंवा मंत्रिपदाची शपथ आहे म्हणून मुंबईला असा एकही फोन जो आहे एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांना गेलेला नाही आहे. फक्त बैठकीसाठी फोन जो आहे तो गेलेला आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणाची वर्णी लागणार हे 9 वाजता सह्याद्री अतिथीगृह इथे जी बैठक सुरू होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे समर्थक आमदारांच्या समवेत, त्या बैठकीमध्ये स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीमध्ये जाहीर करणार की एकूण किती मंत्रिपदासाठी शपथविधी होणार आहे आणि त्यामध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार आहे. त्यासाठी त्यांचे समर्थक जे आमदार त्या सर्वांना ते विश्वासात घेणार आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 40 दिवसानंतर हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी शपथविधी घेतला होता. त्यानंतर सर्वांना उत्सुकता होती की राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे
तो कधी होणार आहे, तो विस्तार जो आहे आज होणार आहे. अखेर ती जी एक उत्सुकता होती किंवा एकूणच जो काही काळजी लागली होती आता संपुष्टात आलेली आहे. मात्र जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार हा विस्तार पूर्ण होणार नाही आहे. एकूण राज्य मंत्रिमंडळामध्ये 43 मंत्र्यांना शपथ घेता येऊ शकते. मात्र सध्या जी माहिती मिळते त्यानुसार 20 ते 22 जणांचा शपथविधी जो आहे तो आज होणार आहे. यापैकी 9 ते 10 जे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार असणार आहेत. माजी जे मंत्री होते उदाहरणार्थ गुलाबराव पाटील हे वरिष्ठ मंत्री आहेत आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नेते देखील आहेत शिंदे गटातील. त्याचबरोबर उदय सामंत आहेत, शंभूराजे देसाई आहेत, संदीपान भुमरे आहेत, असे जे वरिष्ठ मंडळी आहेत यांची वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहेत. मात्र त्याचबरोबर काही सरप्राईज नावं जी आहेत ती देखील असू शकतात. विशेषतः मुंबईमधून सदा सरवणकर यांचं नाव जे आहे ते असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा पालकमंत्री असणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे सदा सरवणकर यांचं नाव जे आहे ते निश्चित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते देखील आज मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात. एकदा ते मंत्रिपदाची शपथ घेतली की ते पालकमंत्री होतील मुंबईचे, त्यामुळे त्यांच्यासाठी एक नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. मुंबई बरोबर उदय जसं तुम्ही सांगितलं त्यानुसार खरं तर आज नेमकी कोणाकोणाची वर्णी लागणार ही नावं काही गुलदस्त्यात सुद्धा आहे, त्यामुळे अनेकांसाठी सरप्राईज असणार आहे. मात्र या मंत्रिमंडळाकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, कारण एक वेगळा गट जो आहे शिवसेनेतून एक वेगळा गट बाहेर पडून सरकार स्थापन केलेला आहे आणि अनेक मंत्री खरं तर शिवसेनेमध्ये होते ते देखील या गटात सामील झाले, त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे विशेष लक्ष जसं नागरिकांचं असणार आहे तसंच विरोधकांचं आणि विशेषतः शिवसेनेचं सुद्धा असणार आहे. आणि त्याचे सगळे अपडेट्स जे आहेत उदय ते तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास. या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद.